नागरी हक्क बचाव संघर्ष समिती भिवंडी हजारोच्या संख्येने एकत्र आलेला सर्व समाज MMRDA येथे व शासनाच्या निर्णयाविरुद्ध राजनोली नाका येथे भव्य दिव्य असे आंदोलन, स्वतःची घरे व बांधकामे तोडण्याच्या नोटिसा विरोधात एक पेटलेला सर्व समाज अत्यंत शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये दिलीपजी भोईर, किरणजी चेन्ने, प्रकाशजी पाटील, विश्वभाऊ म्हात्रे, भारद्वाज चौधरी, सुनील म्हात्रे, नंदनजी पाटील, कुंदन पाटील, माजी आमदार रुपेशजी म्हात्रे, आमदाराम शांतारामजी मोरे, दयानंदजी चोरगे, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या संदर्भात सुद्धा पालकमंत्री आंदोलन बदनाम होणार नाही, आपण नाही तर घाई गडबडीमध्ये झेंडे खालीवर होतात, ते आम्हाला नेतील आणि ते सोडवण्याची सर्वांनी येण्याची गरज नाही. सगळ्या सूचना समजल्या? खरं म्हणजे मुस्लिम महिला जे आता उद्योग देणार नाही समिती केला आहे. बजावतात ना.
आपण त्या माहितीमध्ये आपण असं सांगितलं की 22,000 बांधकामं ही अनाधिकृत आहेत. कोर्टाने आपल्याला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की भिवंडी तालुक्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये तहसीलदारांच्या किती अनाधिकृत बांधकामं आहेत याचं इन्स्पेक्शन करावं. इन्स्पेक्ट दी प्रॉपर्टी, इन्स्पेक्ट दी प्लेस अशी स्पष्ट ऑर्डर आहे. आमचं असं म्हणणं आहे आपण आतापर्यंत 3, 5, 4, 5 मुद्दे सगळ्यात क्लिअर करतो. केअर पीठाला 11,250 रुपये इतका दंड घेता तो एवढ्या तो एवढ्या वर्षाचा दंड गेला कुठे याचा काही हिशोब नाही. ते कोर्टात तुम्ही काय सांगितलं आहे शासनाचे जेल आहेत की 95, 2007, 2009, 2013 आमची घरं रेग्युलाइज करा. त्याच्या बाबतीमध्ये पण तुम्ही कोर्टाला का सांगितलं नाही. आमचा स्पष्ट आरोप आहे की तुम्ही तुमची कातडी वाचवण्यासाठी कोर्टाला खोटी माहिती दिली म्हणून हा आदेश पारित झालेला आहे आणि आम्ही त्याच्यामुळे बाधित झालेलो आहोत. म्हणून आपण आमची अशी मागणी आहे की आपण प्रशासनाच्या वतीनं करा अहवाल शासनाकडे सपूर्द करावा. शासनानं नवीन ऍफिडेव्हिट कोर्टात सादर करावं आणि तोडण्याची ही जी कारवाई आहे ती स्थगित करा आमची अशी मागणी आहे. आपण या संबंधामध्ये काय करणार आहोत ते सांगा. कोर्टाचा आदेश आहे असं सांगून किंवा कारवाई करणं हा त्याच्यातला उपाय नाही. तुम्ही आमची खरी वस्तुस्थिती कायदेशीर बाजू न्यायालयासमोर मांडलेली नाही तर आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही. अधिक आंदोलन होईल याची आपण दखल घ्यावी. निवेदन जे आपण देणार आहात या हे निवेदन मी जिल्हाधिकारी यांच्या वतीने स्वीकारणार आहे आणि आपले जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याबाबत नियमानुसार आपण जे आज उपस्थित केलेले मुद्दे आहेत त्याच्याबाबत नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल एवढं मी आपल्याला या निमित्ताने आश्वासन कारवाई केली जाईल. तोपर्यंत कारवाई थांबवावी. संघर्ष समिती जी आहे नागरी हक्क बचाव संघर्ष समिती ही समिती ठरवेल आणि त्याप्रमाणे आंदोलनाची दिशा असेल. होतो या नावाचा जय जय कारा रुबाब दादाचा लयच न्यारा. होतो या नावाचा जय जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा.